नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आय टी आय कोचिंग बाय जीएम या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या आपल्या आय टी आयची ट्रेड थिअरी आणि ट्रेड प्रॅक्टिकल या सर्वांचं नॉलेज आपण या ठिकाणी शेअर करत असतो। मित्रांनो, त्यासोबतच सोबत एम्प्लॉयबिलिटी स्किल आणि वेल्डिंग या ट्रेडचे पण आपण या ठिकाणी काही व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। जर ते जर तुम्ही जर पाहिले नसेल तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील, त्या ठिकाणी तुम्ही ते चेक करू शकता। मित्रांनो, आजचा जो आपल्याला टॉपिक पाहायचा आहे तो आहे अँगल प्लेट। आता ज्या वेळेस आपण इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करता की एखाद्या गोष्टीचं काय करता, लेआउट वगैरे काढता, लेआउट काढल्याच्या नंतर आपल्याला त्या काढत असताना आपल्याला वेगवेगळ्या साधनांची गरज असते। कारण माहिती आहे का, प्रत्येक साधन हे अत्यंत महत्वाचं आहे, त्याच्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचं योग्य प्रकारे काम आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही। ज्या पद्धतीने आपल्याला एखाद्या जॉबला जर मार्किंग करायचं असेल तर मार्किंग करत असताना सर्वात अगोदर लागते आपल्याला सरफेस प्लेट। आता फक्त जे काही बोललो मी फक्त आणि फक्त आपल्या वर्कशॉपशी संबंधित बोललो, कारण माहिती आहे का आपण वर्कशॉपमध्ये काम करता। मग आता ज्यावेळेस आपल्याला एखाद्या जॉबची मार्किंग करायची असते त्यावेळेस आपल्याला अत्यंत आणि महत्वाचं साधन म्हणजे आपल्याला लागतं सरफेस प्लेट। आता हा सरफेस प्लेट तर काय दर्शवतो माहिती आहे का, डेटम सरफेस दर्शवतो, डेटम लाईन दर्शवतो, म्हणजेच काय बेसिक पृष्ठभाग दर्शवतो की आपल्याला या ठिकाणाहून समपातळी आहे, त्या समपातळीपासून आपण त्या ठिकाणाहून काय करू शकता, आपण झिरो लाईन ग्रहित धरून आपण त्या ठिकाणी काम करू शकता। पण ज्या वेळेस आपण एखाद्या साधनावर काम करता, एखाद्या जॉबवर काम करता, मग त्याला काही ना काही कुठल्या ना कुठला तरी त्याचा कसा पाहिजे माहिती आहे का, आधार पाहिजे। मग एखाद्या वेळेस आपण काय करतो, मशीनिंग करतो, मग मशीनिंग करत असताना आपण सरळ एखादा प्रोडक्ट आपल्या हातामध्ये धरू शकतो का, मग आपल्याला त्या हातामध्ये आपल्याला म्हणजे बिंदास्तपणे आपल्याला धरता येणार नाही। मग त्यावेळेस अशा काही साधनांची गरज असते। याच्या अगोदर सुद्धा बघितलं आपण, काही एखाद्या वेळेस मशीनिंग करायचं असेल तर आपण व्हॉइस बघितलं, तो एक काय सपोर्टिंग डिव्हाइसच आहे, होल्डिंग डिव्हाइसच आहे तो एक, कारण माहिती आहे का ज्यावेळेस आपण काम करतो तो काय करतो, जॉबला आधार देतो। पण ज्या वेळेस आपल्याला मार्किंग करायची असते, मार्किंगच्या शिवून किंवा काही मग काय करायचं असतं, आपल्याला एखाद्या मशीनची प्रक्रिया करायची असते, मग त्यावेळेस एखादं साधन आपल्याला गरजेचं आहे। तो साधन एका प्रकारचं म्हणजेच काय, त्यालाच काय म्हणतो आपण, अँगल प्लेट म्हणतो। मग आता आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की अँगल प्लेट म्हणजे काय, अँगल प्लेटचे प्रकार किती, अँगल प्लेटची साईज कशी घ्यायची, त्यानंतर जर बघितलं आपण या अँगल प्लेटचे वेगवेगळ्या प्रकारानुसार कोणत्या ठिकाणी काम केलं जातं किंवा कोणत्या ठिकाणी कामालासाठी उपयोगात आले जाते, त्याच्यानंतर बघायचं या अँगल प्लेटची आपल्याला काळजी कशा पद्धतीने घेता येईल, या सगळ्या गोष्टी काय करायच्या आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमाने आज काय करायचं आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळत जाईल। तर मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे आपल्याला अँगल प्लेट। मग आता ज्या वेळेस आपण एखादा जॉबची डायग्राम आपल्या समोर आली, डायग्राम समोर आल्याच्या नंतर आपण काय करतो, लगेच त्याला मार्किंग करायला सुरुवात करतो। मग मार्किंग ज्या वेळेस करतो मग आपल्या जॉबला जे सपोर्टिंग रोल आहे, जे की सपोर्ट देणारं माध्यम आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, अँगल प्लेट। मग या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं की अँगल प्लेट कशा पद्धतीने दिसते आणि काय नाही। बघा सुरुवातीला जर बघितलं तर ही जी काय अँगल प्लेट आहे, तर बघा ही अँगल प्लेट इंग्रजीच्या एल आकारासारखी दिसते, अशा प्रकारची, या इंग्रजीचा जसा एल आकार असतो तो एल आकारासारखी दिसते। आणि याची जी काय बाजू आहे, म्हणजेच कोणती बाजू, ही बाजू, म्हणजे दोन बाजू जी दिसायला तुम्हाला, ही बाजू, ती ऍक्युरेट किती डिग्री मध्ये असते माहिती आहे का, 90 डिग्री मध्ये। ही कशी असते, ऍक्युरेट असते, याच्यामध्ये कुठलाही कमी जास्तपणा नसतो, कारण माहिती आहे का ही जर कमी जास्तपणा असेल तर येणारे जॉब कसे असतील आपले, त्याच प्रकारे बनतील। त्यामुळे काय झालं माहिती आहे, ऍक्युरेटपणे 90 अंशात बनवलेली असते आणि याच्या सर्व बाजू जी आहे म्हणजे ये आणि हे, याच्या ज्या प्रत्येक बाजू जी असतात ते ऍक्युरेट काटकोनात मशीनिंग आणि ग्राइंडिंग करून बनवलेले असतात। आता मशीनिंग प्रक्रिया काय, एखाद्या प्रोडक्टला बनवणे, जशा प्रकारचे आपण बनवतो एखाद्या मशीनवर बदलतो म्हणून त्याला काय म्हणतो आपण, मशीनिंगची क्रिया। त्याच्यानंतर ग्राइंडिंग म्हणजेच काय, एखाद्या अनावश्यक मटेरियल ज्या मशीनद्वारे आपण काढतो ते कोणती आहे, असे काय बघितलं तर आपण खूप सारे आहेत, पण ग्राइंडिंग हे कशा माहिती आहे का, आपण वर्कशॉपमध्ये वापरणारी आहे, याच्यामध्ये सर्फेस ग्राइंडर आहे, पेडेस्ट्रियल ग्राइंडर आहे, वेगवेगळे प्रकार आहेत, ते ज्यावेळेस टॉपिक येईल त्यावेळेस त्याच्या डिटेल्समध्ये आपण त्या ठिकाणी बघू। पण सध्या जर आपण घेतलं आपलं काय असते माहिती आहे का, अँगल प्लेट ही एल आकाराची दिसणारी आहे आणि याचे जे काय बाजू आहेत काय कशा असतात, 90 डिग्री अंशामध्ये ते अक्युरेट काटकोनामध्ये मशीनिंग आणि ग्राइंडिंग करून या ठिकाणी बनवलेले असतात। तर बघा आपली ही जी अँगल प्लेट आहे ती दिसते कशी, ते बघा या पुढे एक आकृती आलेली आहे, तर याच्यामध्ये बघितलं जर तुम्ही तर खूप सारे या ठिकाणी अँगल प्लेट आहे, अँगल प्लेटला अशा प्रकारचे काय दिलेले आहे, स्लॉटेड दिलेले आहेत। आता हे स्लॉटेड काही अँगल प्लेटला असतात तर काही अँगल प्लेटला नसतात। हे जो काही एल आकार आहे तो अशा प्रकारचा एल आकार आहे या ठिकाणी। आता जर तुम्ही बघताय ही जी बाजू दिसत आहे तुम्हाला, ही बाजू ही ऍक्युरेट कशी असते माहिती आहे का, 90 डिग्रीमध्ये ऍक्युरेट केलेली असते, कारण की काटकोनामध्ये हा जो खालचा भाग दिसायला तो कुठं बसतो माहिती आहे का, सर्फेस प्लेटवर बसतो,
जी आपली सरफेस प्लेट असते त्या सरफेस प्लेटवर बसतो आणि दुसरा जो भाग दिसलाय तुम्हाला या बाजूचा तो काय करतो माहिती आहे का, सपोर्ट करतो. आता हा सपोर्ट कोणाला करतो माहिती आहे का, जो आपला जॉब आहे, जॉब कुठं बसेल या ठिकाणी एखाद्या सपोर्ट करतो. मग या ठिकाणी सपोर्ट झाल्याच्या नंतर काय करणार माहिती आहे का, आपण त्या हाईट गेज असतो किंवा वेगवेगळे युनिव्हर्सल सर्फेस गेज असतो त्या ठिकाणी काय करणार, मार्किंग करणार. किंवा याचा जर दुसरा उपयोग जर बघितला आपण या ठिकाणी सुद्धा जॉब बांधू शकतो, हे जे स्लॉटेड आहे त्या ठिकाणी सुद्धा जॉब बांधू शकतो आणि या ठिकाणी सुद्धा जॉब बांधू शकतो. आता याची जर बनावट जर बघितली तर याच्यामध्ये बघा इंग्रजीच्या या आकारासारखी आहे. खालचा जो भाग आहे तो सर्फेस प्लेटवर बसतो आणि बाजूला जो काय जॉब असतो कुठं हा कुठं बसतो माहिती आहे का, याच्या लगतच्या बाजूशी बसतो आणि तो काय काम करतो माहिती आहे का, ज्यावेळेस आपल्याला जॉबची मार्किंग करायची असते त्यावेळेस या ठिकाणी सपोर्टला काय करतो आपण या त्या बाजूचा उपयोग करतो. आता याच्यामध्ये जर बघितली तर याच्यामध्ये संपूर्ण भाग महत्वाचे आहेत. आता याच्यात बघा हे स्लॉट जरी दिसले तुम्हाला या ठिकाणी तर ज्या वेळेस या स्लॉटचा उपयोग कुठे होईल माहिती आहे का, ज्या वेळेस इरेग्युलर आकाराचा जॉब आहे. एखादा जॉब बघतो आपण या ठिकाणी स्ट्रेट अॅक्युरेट करतो, काय करतो हे बाजू काटकोनामध्ये करून काय करतो आपण 90° आणतो. पण एखाद्या वेळेस समजून घ्या अशा प्रकारचा जॉब आहे त्याला काही शेप नाही, वेगवेगळ्या याला काही अँगल वगैरे चेक करत नाही. मग अशा वेळेस समजून घ्या कुठेतरी काय करायचं आपल्याला ड्रिलिंग वगैरे करायचं. मग ज्यावेळेस ड्रिलिंग वगैरे करता त्यावेळेस या जॉबला काय करतात या ठिकाणी नट आणि बोल्टच्या साह्याने तर क्लॅम्प करून काय करतात त्याला पकडतात आणि मग त्याची काय करतो आपण त्या ठिकाणी मार्किंग ठेवतो. सध्याला फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की हा जो काय अँगल प्लेट आहे ती याला काय इंग्रजीच्या याला आकारामध्ये आहे आणि कशी असते ती त्याच्या सर्व बाजू काटकोनामध्ये 90° काटकोनामध्ये काय केलेलं असतं त्याच्या अॅक्युरेट मशीनिंग आणि ग्राइंडिंग करून त्याला काय केलेलं असतं बनवलेलं असतं. त्याच्यानंतर जर बघितलं तर ही जी अँगल प्लेट आहे मग या अँगल प्लेट कोणत्या धातूपासून बनवतात, तर याचा जर धातू जर विचार केला आपण तर मॅक्झिमम करून क्लोज ग्रेन कास्टर आयरन पासून बनवतात. कारण माहिती आहे का, ज्यावेळेस आपण सर्फेस प्लेट जे एका वेळेस बघितलं होतं मग त्यावेळेस सुद्धा ते सर्फेस प्लेटचा तेच होता, एकतर कास्ट आयरन होता, क्लोज ग्रेन कास्ट आयरन होता, त्याच्यानंतर आपली काचेपासून सुद्धा बनवलेली होतं, ग्लासपासून सुद्धा आपण त्या ठिकाणी काय केली होती सर्फेस प्लेट बनवली होती. मग हा जे काय अँगल प्लेट आहे या कशी बनलेली आहे, क्लोज ग्रेन कास्ट आयरन पासून बनलेली आहे आणि दुसरा जो काय धातू आहे याच्यामध्ये स्टील क्लोज ग्रेन कास्ट आयरन सुद्धा पासून बनवलेली असते आणि किंवा मग आपल्या स्टील या धातूपासून सुद्धा या ठिकाणी काय केलेली असते आपली अँगल प्लेट बनवलेली असते. त्याच्यानंतर जर बघितलं याची साईज वेगवेगळ्या साईजनुसार भेटते. मग आता या वेगवेगळी साईज याची कोणकोणती आहे ते बघू आपण. याच्यामध्ये जर बघितलं अँकल प्लेट जी आहे आपली याच्यामध्ये एकतर नंबरनुसार दर्शवल्या जाते, जो काय याचा नंबर आहे या नंबरनुसार दर्शवल्या जातं आणि दुसरा महत्वाचा मुद्दा याच्या ग्रेडनुसार. या ठिकाणी दोन गोष्टी आहेत, ज्यावेळेस आपण सर्फेस प्लेट पाहिली होती त्यावेळेस सुद्धा आपण याच्यामध्ये ग्रेड बघितले होतो, पण या अँकल प्लेटमध्ये काय म्हणत आहे का, विशेष करून एक नंबर सुद्धा आहे, ते नंबर किती आहे ते 0 ते 01 ते 10 नंबर या 10 नंबर मध्ये भेटतं आणि त्याच्या सोबतच सोबत दुसरं काय लावलेलं असतं या ठिकाणी ग्रेड. आणि यामध्ये जर बघितलं तर दोन ग्रेड पडतात, एक ग्रेड 1 आणि दुसरा काय ग्रेड 2. याच्यामध्ये जर बघितलं 0, 1 ते 6 नंबर जे काही आहे या 10 पैकी 0, 1 ते 0, 6 हे जे काही नंबर आहे ते कुठे येतात, ग्रेड 1 मध्ये येतात. याच्या नंतर जे उरलेले दिसेल तुम्हाला या ठिकाणी 7 ते 10 ते ग्रेड कुठे कशामध्ये येतील, ग्रेड 2 मध्ये. कारण माहिती आहे का, या वेगवेगळ्या ग्रेडची अॅक्युरसी वेगवेगळी असते त्या ठिकाणी त्याला वापरण्याचं प्लॅटफॉर्म सुद्धा काय असतं वेगवेगळं असतं. तर बघा याच्या नंतर जर आपल्याला याच्या ठिकाणी जर बघायचं राहिलं तर याच्यामध्ये बघा ग्रेड ऑफ अँगल प्लेट, जसं की आता मी तुम्हाला सांगितलं 1 ते 10 पर्यंत काय असतात ग्रेड असतात. त्याच्यामध्ये बघा ग्रेड जर बघितलं आपण, ग्रेड काय असतात 1 मॅक्झिमम करून 2, ग्रेड 1 आणि ग्रेड 2 त्याला आपण काय म्हणलं माहिती आहे का. संपूर्ण जर बघितलं नंबरचा जर विचार केला या ठिकाणी आपण, या ठिकाणी नंबरचा जर विचार केला 0, 1 ते 10 नंबर या ठिकाणी काय असतात याच्यामध्ये दिलेले असतात. आता हे 0, 1 आणि ते 10 या ठिकाणी जर बघितलं आपण याच्यातला 1 ते 6 जो काय तो कशामध्ये गेला, ग्रेड 1 मध्ये गेला आणि 7 ते 10 जो आहे तो कशामध्ये गेला, ग्रेड 2 मध्ये गेला. याला या ग्रेडनुसार त्या कोणत्या ठिकाणी वापरायचं आहे हे सुद्धा सांगितलं जातं. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, ज्यावेळेस याचा आपण स्पेसिफिकेशन पाहतो किंवा याचा काय करतो याचा ऑर्डर करतो मागवितो त्यावेळेस सुद्धा ह्या प्रकारचा नंबर त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. बघा जो काही ग्रेड 1 आहे तो अँगल प्लेट कशी बनवली बघा अचूक बनवलेली असते आणि हिचा उपयोग कुठं करतो माहिती आहे का, टूल रूम इन्स्पेक्शन डिपार्टमेंटमध्ये. आता टूल रूम डिपार्टमेंट काय, ज्या वेळेस एखाद्या कंपनीमध्ये मोठी सारी अशी काय काय असते माहिती आहे का, खूप सारी मोठी कंपनी असते, मग त्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या मशीन्स असतात. मशीन असल्यामुळे काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस वर्किंग कंडिशन असते, वर्किंग प्रोडक्शन चालू असते, तर काही पार्ट्स काय म्हणतात का, खराब होतात. आता खराब झालं म्हणून प्रत्येक गोष्ट
विकत घेणं ही कंपनीला परवडणार आहे का? तर प्रत्येक गोष्ट विकत घेणं हे कंपनीला परवडणार नाही. मग ती काय करते माहिती आहे का? ती छोटासा आपला वर्कशॉप टाकते. त्याच वर्कशॉपला काय म्हणतो आपण? टूल रूम डिपार्टमेंट म्हणतो. मग त्या डिपार्टमेंटमध्ये काय करतात माहिती आहे का? त्या झालेल्या पार्टची खराबी दुरुस्त केली जाते. एखादा पार्ट जर खराब झाला त्याची काय केलेलं असतं? त्याला रिवर्क केलं जातं. त्या डिपार्टमेंटला काय म्हणतो आपण? टूल रूम म्हणतो. मग ज्या वेळेस त्याची गरज असते त्यावेळेस असं 01 याच्यामध्ये जर बघितलं 01 ग्रेडची जी काय अँगल प्लेट आहे ती कुठं वापरली जाते? टूल रूम इन्स्पेक्शन डिपार्टमेंट मध्ये. आणि 2 ग्रेडची जी अँगल प्लेट आहे ती कुठं असते माहितीये का? आपल्या मशीन शॉप मध्ये. ज्या ठिकाणी ऍक्च्युअली प्रोडक्शन होतं तो शॉप म्हणजे कोणता? आपला मशीन शॉप. ज्या वेळेस त्या साधनाची काय केली जाते? खराबी झाल्यानंतर त्याची दुरुस्ती केली जाते. त्या ठिकाणी ग्रेड 1 ची काय करतात? अँगल प्लेट वापरतात. ना ती कोणता शॉप आहे? टूल रूम आपला डिपार्टमेंट मध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं स्पेसिफिकेशन ऑफ अँगल प्लेट. स्पेसिफिकेशन म्हणजेच काय? त्याचं विश्लेषण. त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला मागवायचं असतं किंवा त्याची संपूर्ण माहिती जर आपल्याला त्या ठिकाणी द्यायची असेल मग त्यावेळेस ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस आपण स्पेसिफिकेशन आपण देतो स्पेसिफिकेशन देत असताना याचे काही गोष्टी सांगणं खूप महत्वाचं असते. बघा ज्यावेळेस अँगल प्लेटचं काय करतो आपण? स्पेसिफिकेशन देतो. स्पेसिफिकेशन देताना एकतर त्याचा नंबर दिला पाहिजे, त्याच्यानंतर ग्रेड दिला पाहिजे आणि त्याचा काय असतो इंडियन स्टँडर्डनुसार काय असतं माहिती आहे का? एक नंबर ठरवलेला असतो, तो नंबर दिला पाहिजे. त्यावेळेसच ती मागवणारी वस्तू काय असते माहिती आहे का? आपल्यापर्यंत ॲक्युरेट आणि ओके येते. जर याच्यामध्ये उदाहरणं जर बघितलं तर आपल्याला काय मागवायचे? अँगल प्लेट मागवायचे. जर याची जर साईज नंबर जर बघितलं तर 2 नंबरची पाहिजे. या ठिकाणी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असे 1 ते 10 येतील. या ठिकाणी जर ग्रेडचा जर विचार केला तर या ठिकाणी 2 नंबर ग्रेडची पाहिजे. या ठिकाणी 1 आणि 2 अशा प्रकारचे 2 ग्रेडचे या ठिकाणी आपल्याला अँगल प्लेट आहे. आणि हा इंडियन स्टँडर्ड नंबर आहे जो की 623. हे ज्यावेळेस तुम्ही स्पेसिफिकेशन देतात त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी सांगणं गरजेचं. आता याच्यामध्ये जर परीक्षेच्या दृष्टिकोनात विचार केला तर याच्यावर प्रश्न असा विचारला जातो की त्यावेळेस तुम्हाला दिलं या ठिकाणी जर दिलं हे जर संपूर्ण या ठिकाणी जर दिलेलं आहे तर याच्यामध्ये विचारलं जातं की 02 काय आहे किंवा मग 01 काय आहे. त्याच्यानंतर 523 जे दिलेले ते काय आहे. मग अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे की 02 हा त्या अँगल प्लेटचा नंबर आहे आणि हा जो काय 02 आहे तो काय माहिती आहे का? त्या अँगल प्लेटचा ग्रेड आहे. आणि हा IS म्हणजेच काय? इंडियन स्टँडर्ड नंबर नुसार 623 काय त्याचा इंडियन स्टँडर्ड नंबर आहे. त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण याच्यामध्ये टाइप्स ऑफ अँगल प्लेट. आता वेगवेगळ्या प्रकारच्या अँगल प्लेट आहे. आता अँगल प्लेट कच्या प्रकार पडण्यामागचं कारण काय आपण माहित आहे का? आपण एकाच प्रकारचं उत्पादन करतो का? एकाच प्रकारचं प्रोडक्शन आपण तयार करतो का? नाही. आपण वेगवेगळ्या प्रकारचं प्रोडक्शन काय करतो? आपण या ठिकाणी तयार करत असतो. मग तयार करत असताना त्याच पद्धतीचे आपल्याला काय पाहिजे माहिती आहे का? अँगल प्लेट पाहिजे. अँगल प्लेट म्हणजे काय? आता समजून घ्या एखादा प्रोडक्ट आहे, या ठिकाणी जर मला काम आहे असं छोटा जर असेल तर मी त्या ठिकाणी काम करणार. मग असा जर प्रोडक्ट आहे की ज्याच्यावर इकडून सुद्धा काय करायचं आपल्याला मार्किंग करायची किंवा मग याला काय करायचं ड्रिलिंग वगैरे वेगवेगळे ऑपरेशन करायचे असतील त्यासोबत त्याला अदर बाजून सुद्धा करायचे. मग त्या ठिकाणी आपल्याला जर ज्यावेळेस आपण एखाद्याला क्लॅम्प केल्यानंतर हलवल्याच्यानंतर त्याची अॅक्युरेसी चेंज होऊ शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कामानुसार पडणारे प्रकार. तर पहिला जो बघितलं तुम्ही प्लेन सॉलिड अँगल प्लेट. नावानुसार नाव लक्षात ठेवा. याचे काम ऑटोमॅटिक तुम्हाला किंवा ती कशी बनलेली आहे ते तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येतं. त्याच्यानंतर बघा स्लॉटेड अँगल प्लेट. 2 आहे प्लेन सॉलिड अँगल प्लेट. सॉलिड म्हणजे काय म्हणतो आपण? ठोस एकाच याच्यानं बनलेली. त्याच्यानंतर बघा सॉलिड अँगल प्लेट किंवा सॉरी स्लॉटेड अँगल प्लेट. त्याच्यानंतर बघा सीवेल किंवा ऍडजस्टेबल अँगल प्लेट. त्याच्यानंतर चौथी आहे बॉक्स अँगल प्लेट. आता याचं जर नाव जर तुम्ही जर विचार केला लक्ष दिला तर या ठिकाणी बघा प्लेन सॉलिड आहे म्हणजे एकाच याची बनलेली आहे. त्याच्यानंतर बघा स्लॉटेड म्हणजे त्या अँगल प्लेटवर कशा असतील? स्लॉटेड केलेले असतील. सिव्हल किंवा ऍडजस्टेबल म्हणजे ती अँगल प्लेट कशी असेल? मुव्हमेंट करत असेल. त्याच्यानंतर बॉक्स अँगल टाईप म्हणजे एखाद्या खोक्यासारखी दिसणारी अँगल प्लेट. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. चला बघूया पुढे एकाने याच्याविषयी संपूर्ण काय आपल्याला पाहते. त्याच्यामध्ये बघा पहिलं जर बघितलं आपण प्लेन सॉलिड अँगल प्लेट. आकृती तुमच्या समोर आहे. प्लेन सॉलिड अँगल प्लेट म्हणजे काय? ही एकाच्यापासून बनलेली असते. आणि या ठिकाणी बघा कुठल्याच प्रकारचे स्लॉटेड वगैरे काहीच दिलेलं नाही. या ठिकाणी प्लेट आहे. या ठिकाणी जो आकार आहे 90 डिग्री मध्ये केलेला असतो. आता या ठिकाणी याचा आकार कसा असतो? एल शेप मध्ये असतो. याला काय म्हणतो? प्लेन आहे एकदम. कुठंच काय नाही, सॉलिड म्हणजे याच्यावर दुसरं कुठलंच काही केलेलं नाही. याच्या ठिकाणी स्लॉटेड नाहीत, काहीच नाही, काहीच नाही. म्हणजे साधी आणि सिम्पल बांधणी ज्यात केलेली असते ती कशी आहे म्हणते का? प्लेन सॉलिड अँगल प्लेट. आता या प्लेन सॉलिड अँगल प्लेटचा जर आपण विचार केला तर त्याचा आपण कोणत्या ठिकाणी उपयोग करतो? तर बघा ही जी काय अँगल प्लेट आहे तर या अँगल प्लेटचा जर उपयोग बघितला आपण लहान आकाराचे जे काय जॉब आहे
जे छोट्या छोट्या आकाराचे जॉब आहे, जसे की आपण वर्कशॉपमध्ये काम करतो, छोटे छोटे काम करतो, तर वर्कशॉपमध्ये ज्यावेळेस काम करतो लहान आकाराचे जॉब आहे, त्यांना लेआउट मार्किंग करण्यासाठी किंवा जॉबला आधार देण्यासाठी कशाचा उपयोग करतो, या प्लेन सॉलिड अँगल प्लेटचा आपण या ठिकाणी काय करतो उपयोग करतो. याचा काम लक्षात ठेवा, बनावट कशी केलेली आहे ते लक्षात ठेवा, याचा ऑटोमॅटिकली याचं संपूर्ण विश्लेषण त्या ठिकाणी तुम्हाला करता येईल. तर बघा, प्लेन सॉलिड अँगल प्लेट याच्यामध्ये, प्लेन म्हणजे याच्या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं तुमचं एवढंच आहे, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं एकदम सॉलिड आहे, याच्यामध्ये दुसरं काहीच केलेलं नाही. आणि हे जे काही अँगल प्लेट आहे ते लहान आकाराचे जे काही जॉब असतात त्यांना आधार देण्यासाठी किंवा मग मार्किंग करण्यासाठी या ठिकाणी काय करतो आपण उपयोग करतो. त्याच्यानंतर जर दुसरी जर बघितलं आपण या ठिकाणी, स्लॉटेड अँगल प्लेट. प्लेट सॉलिड झाली, आता दुसरी कोणती आहे, स्लॉटेड अँगल प्लेट. आता या जर अँगल प्लेट कडे तुम्ही बघितला तर या ठिकाणी बघा जे ते दिसाले तुम्हाला कसे आहे, ते स्लॉटेड आहे, ते अशा प्रकारचे. सॉलिड वर जर बघितले तर होते का कुठले काही, काहीच नव्हतं. या ठिकाणी वेगवेगळ्या आकारामध्ये काय माहिती का स्लॉटेड काय केलेले, कट केलेले. ही सुद्धा याला आकारासारखी दिसणारी आहे, ही जी बाजू दिलेली आहे याच्याशी याच्याशी काय माहिती का, ही अॅक्युरेट 90° ही मशीनिंग वगैरे ग्राइंडिंग करून ही प्रत्येक अँगल प्लेटला बनवलेली असते. पण याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखंच काय, याच्यामध्ये काय आहेत माहिती का, स्लॉटेड केलेले आहेत. हे वेगवेगळ्या आकाराचे जे दिसले तुम्हाला हे स्लॉटेड केलेले. आता ज्या वेळेस या स्लॉटेड केलेलं असतात मग याचा उपयोग कोणत्या ठिकाणी केला जातो बघा. ही जी काय स्लॉटेड अँगल प्लेट आहे याला कशा मोठ्या आकाराचे जॉब जाहीर आहे, जे का प्लेन सॉलिड याच्यावर काही जास्त काय असतं मेकॅनिझम केलेलं नसतं, काही जास्त काही नसतं, ती सॉलिड आणि सिम्पल आहे. त्यामुळे तिला काय करतो आपण लहान आकाराच्या जॉबसाठी काय करतो त्या ठिकाणी उपयोगात आणतो. आणि अशा प्रकारचे अँगल प्लेट या ठिकाणी जे वापरले ती कशासाठी असते माहिती आहे का, मोठ्या आकाराची असते. आणि हे जे काय स्लॉटेड दिसाली तुम्हाला तर याचा उपयोग जे काय असतो माहिती आहे का, जे काय स्लॉट असतात याला नट आणि बोल्टच्या साह्याने क्लॅम्पिंग करून जॉब बसवता येतो. आता जर समजून घ्या या ठिकाणी जर बघितलं आपण, आता जर समजून घ्या या ठिकाणी जर अशा प्रकारचा जर एखादा जॉब बसवायचा असेल, आता याला या ठिकाणी तर पकडता येणार नाही, कारण की माहिती आहे का इरेग्युलर आहे, याच्यासोबत कुठलाही शेप म्हणजे वेगळाच आकार आहे त्याचा, हा याला कुठल्याही प्रकारे काटकोनात वगैरे या ठिकाणी काय केलेले त्याला आणलेलं नाही. मग अशा वेळेस याला काय करतात माहिती आहे का, या ठिकाणी हे जे स्लॉटेड आहे याला नट आणि बोल्टच्या साहाय्याने याला क्लॅम्प करतात. क्लॅम्प करून मग याच्यावर मार्किंग करायचं असो किंवा मग ड्रिलिंग करायचं असो, मग ज्या प्रकारचं आपल्याला काम आहे त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा जर या ठिकाणी बघितला तर हे जर स्लॉटेड केलेले आहेत याचा जर उपयोग घेतला तर याचा काय होतो माहिती आहे का, वजन कमी करण्यासाठी. कारण माहिती आहे का ही स्लॉट एकाच पासून बनलेलं असतं, याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, याचं वजन जे आहे हेवीपणा ते काय होतं माहिती आहे का, वाढत असताना त्याच्यामुळे काय होते, याचं वजन सुद्धा कमी करण्यासाठी अशा प्रकारचे स्लॉटेड काय केलेले असतात दिलेले असतात. तो एक दुसरा आहे याच्यामध्ये. पण ही जी स्लॉटेड आहे ती मोठ्या कामासाठी या ठिकाणी काय केलं आपण वापरला जातो. त्याच्यानंतर बघा, सिव्हल किंवा ऍडजस्टेबल अँगल प्लेट. आता ऍडजस्टेबल म्हणजेच का, मुवमेंट करणार. आतापर्यंत जे बघितलं आपण, प्लेन बघितली आणि स्लॉटेड बघितली, हे दोन्ही काय होते माहिती का, स्थिर होते, याला स्वतःची हालचाल काहीच नव्हती म्हणजे करता येत नव्हतं. पण या ठिकाणी जर बघितलं आपण या सिव्हल किंवा ऍडजस्टेबल अँगल प्लेटला ज्यावेळेस आपण बघितलं त्यावेळेस जर बघा त्या ठिकाणी काय माहिती का, याला कोणत्याही कोणात ऍडजस्ट करता येते. आता हा कोणात तर ऍडजस्ट करता येतो माहिती का, हा जो काय दिसायला तुम्हाला याचा बेस हा काय करतो माहिती आहे का, हा 360° मध्ये काय होतो माहिती आहे का, मुवमेंट करतो. आणि याला या ठिकाणी जर बघितलं आपण, नट आणि बोल्ट आहे, या नट आणि बोल्टच्या साह्याने काय केलेलं असतं माहिती आहे का, याला क्लॅम्पिंग केलेला असतो. आणि या क्लॅम्पिंग केल्यामुळे याला कुठल्याही कोणामध्ये काय करतं, याला मुवमेंट करता येतं. ज्या वेळेस याची मुवमेंट केली, मुवमेंट केल्याच्या नंतर याला काय करून टाकलं, परत टाईट करून टाकलं, टाईट केल्याच्या नंतर तो जसा आहे तसाच राहणार, त्याची हालचाल होणार नाही. ज्यावेळेस आपल्याला हालचाल करायची असते त्यावेळेस याला लूज केलं, लूज केल्याच्या नंतर माहिती आहे का हा स्वतः बुद्धी फिरणार किंवा हा अशा पद्धतीने फिरणार, म्हणजे अशा डायरेक्शनने मी फिरू शकतो आणि अशा डायरेक्शनने मी फिरू शकतो. ज्या पद्धतीने आपल्याला आता यात हे जे काय बघितलं तुम्ही, याला कोणाचे मापे कुठे दिलेले असतात, हे जे काय अँगल असतात या ठिकाणी, म्हणजे याला किती डिग्री मध्ये, 90° करायचं, 60° मध्ये करायचं, 30° मध्ये करायचं, याला कोणत्या अँगल मध्ये याला काय करायचं माहिती आहे का, मुवमेंट करायचं. त्या मुवमेंटच्या दर्शनातून याला काय केलेलं असतं, या ठिकाणी मार्किंग केलेलं असतं. अशा पद्धतीचे या ठिकाणी अँगल देऊन या ठिकाणी प्रत्येक याच्यावर आखणी केलेली असते. कशाची आखणी केलेली असते, याच्या डिग्रीची आखणी केलेली असते, किती डिग्री किती आहे याच्यानुसार याची काय करता येते आपल्याला त्या ठिकाणी मुवमेंट करता येते. तर लक्षात ठेवण्यासाठी एवढंच आहे, सिव्हल किंवा ऍडजस्टेबल याचं नावच दिलेलं आहे, सिव्हल किंवा ऍडजस्टेबल. ऍडजस्टेबल म्हणजेच काय, हालचाल करणारी, कोणत्याही कोणामध्ये त्याला काय करू शकतो, मुवमेंट करू शकतो,
याला ऍडजस्ट करता येतं. ऍडजस्ट केल्याच्यानंतर याला कुठल्याही कोणाच्या माप याच्यावर दिलेल्यानुसार आपल्याला सेट करता येतं. त्याच्यानंतर हे सेट करता असताना याला कशाचा उपयोग करतो आपण, नट आणि बोल्टच्या सहाय्याने याचा काय करू शकतो उपयोग करून त्या ठिकाणी याला उपयोगात आणू शकतो. त्याच्यानंतर जर बघितलं बॉक्स अँगल प्लेट, याचं नावच बघा तुम्ही कशा पद्धतीचं आहे. बॉक्स, बॉक्स म्हणजे काय, एखाद्या खोक्यासारखे दिसणारी. मग या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, याला जर बघितलं तर हा कशा पद्धतीचा दिसणार माहिती आहे का, एक बॉक्स होते. पण याच्यामध्ये बघा जशी आपली स्लॉटेड होती ना, त्याच प्रकारचे स्लॉटेड आहे त्याला. पण स्लॉटेड अँगल प्लेटवर जर बघितलं तर या ठिकाणी स्लॉट होते आणि याचा जो काय बॅक साईड होती त्या बॅक साईडला सुद्धा या ठिकाणी काय केलेलं होतं, स्लॉटेड होते. पण याच्या चारही बाजू, जे काय चारही बाजू आहे कारण की कशामध्ये काय बॉक्स सारखी दिसणारी, याच्या चारही बाजू काय केलेल्या असतात, स्लॉटेड केलेल्या असतात. मग ज्यावेळेस स्लॉटेड केलेले आहेत या ठिकाणी बघा, हे अशा प्रकारचे काय केलेले या ठिकाणी, जो काय टी बोल्ट असतो की नाही आपण अशा पद्धतीचा टी बोल्ट, मग या टी बोल्टचा उपयोग करून याच्या मध्ये क्लॅम्पिंग करता येतं आणि या ठिकाणी नट बोल्टच्या सहाय्याने काय करता येतं आपल्याला जॉब क्लॅम्पिंग करता येतं. याचा जो उपयोग कसा मिळते का, बॉक्स सारखा दिसणार आहे जे की आपल्या डोळ्यासमोर दिसत आणि याचा जे काय उपयोग आहे त्याच्यामध्ये बघा, टी बोल्ट या अशा प्रकारचे जे टी बोल्ट असतात, हे टी बोल्ट या ठिकाणी गेल्याच्या नंतर, आता टी बोल्ट वापरण्याचा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, एक फायदा आहे. मग तो फायदा कशा पद्धतीचा माहिती आहे का, ह्या जसा जो टी दिसायला हा टी कसं बसतो या ठिकाणी बसतो आणि या पुढचा आकार कसा असतो, छोटा असतो. मग एकदा हा टी आतमध्ये गेला तर ते वर लवकर निघणार नाही, म्हणजेच काय याची मुवमेंट होणार नाही, हालचाल होणार नाही. त्याच्यानंतर बघा, यावर एकदा जॉब सेट केल्यानंतर याला कुठल्याही अँगल्स म्हणजे जे काय काय म्हणतो आपण त्याला पाहिजे त्याप्रमाणे फिरून मशीनिंग किंवा ग्राइंडिंगची प्रक्रिया वेगवेगळा हाक आपल्याला जे काय ऑपरेशन करायचं असेल त्यावेळेस करता येईल. एकदा या ठिकाणी क्लॅम्प केला मग याला उचललं की त्या ठिकाणी काम केलं की त्याला उचललं, म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आपण, या ठिकाणी एकदा क्लॅम्प केल्याच्यानंतर तो जॉब हलणार आहे का, तो जॉब हलणार नाही. मग हलणार नाही याच्यासाठीच काम येते का, याचा उपयोग मॅक्झिमम करून ज्या ठिकाणी मास प्रोडक्शन असतं, मास प्रोडक्शन मध्ये या ठिकाणचं अशा प्रकारचं काम काय केलेलं असतं, केलेलं असतं. त्याच्यानंतर जर बघितलं आपण या अँगल प्लेटची निगा आणि काळजी कशा पद्धतीने घ्यायची, कारण माहिती आहे ना, ज्यावेळेस आपण काम करता जशी आपण स्वतःची काळजी घेतो त्याच पद्धतीने आपल्या सभोवतालच्या लोकांची आणि आपल्या सभोवती ज्यावेळेस आपण दैनंदिन जीवनामध्ये काम करतो त्या सगळ्यांची काळजी तो त्या ठिकाणी आपल्याला काय होतं घेता आली पाहिजे. तर जाहीरची बात आहे, या ठिकाणी जो काय अँगल प्लेट आहे याची ज्यावेळेस हाताळणी करतो आपण, हाताळणी करत असताना याची काळजीपूर्वक करावी. त्याच्यानंतर जे याच्यामध्ये बघा, थोडीशी जरी याच्यामध्ये थोडासा जरी डिफेक्ट निर्माण झाला, म्हणजेच काय याला आपण उचललं आणि कुठेही फेकून दिलं, कुठे किंवा कशा पद्धतीने ठेवून टाकले याच्यावर, किंवा याच्यावर हॅमरिंग वगैरे केली, मग हे कशा असते माहिती आहे का, ऍक्युरेट अँगल मध्ये काय केलेलं असते याला मशीनिंग किंवा ग्राइंडिंग करून याला बनवलेलं असतं, याची जर काय ऍक्युरेसी खराब झाली तर काय होणार माहिती आहे का, ज्यावेळेस जशा प्रकारची याची ऍक्युरेसी आहे त्याच प्रकारची आपल्याला त्या ठिकाणी जॉब निर्माण होणार. मग याचा जर अँगल बिघडला मग तो ऍक्युरेट अँगल मध्ये येणार का जॉब, म्हणते आपल्याला ऍक्युरेट अँगल मध्ये पकडता येणार का, तर ते पकडता येणार नाही. त्यामुळे याची अॅक्युरेसी खराब न होऊ देणं हे आपल्याला सर्वात महत्वाचं काम आहे. त्याच्यानंतर बघा, काम करण्यापूर्वी आणि काम झाल्याच्या नंतर याला स्वच्छ करून ठेवावं, किंवा ज्यावेळेस आपण याचं काम करतो, काम करत असताना याला ऑइलिंग किंवा ग्रेसिंग करून ठेवणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या लेक्चरमध्ये आपण अँगल प्लेट या टॉपिकविषयी काय केलं आपण या ठिकाणी जाणून घेतलेले. तर आज आपण बघितलं अँगल प्लेट म्हणजेच काय, अँगल प्लेटची साईज कशी घ्यायची, किंवा अँगल प्लेटचं स्पेसिफिकेशन कशा पद्धतीने करायचं, किंवा अँगल प्लेटचे प्रकार वेगवेगळे कशा प्रकारचे ते, आणि अँगल प्लेटला काळजी निगा कशा प्रकारची ठेवायची, या सगळ्या विषयीची माहिती आपण या टॉपिकमध्ये आज काय केलेले घेतलेले. याच्याविषयी जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील तर आम्हाला कमेंटद्वारे कळवू शकता. धन्यवाद.